अनेक अशी ठिकाणं आहेत जी परदेशात आल्याचं फील देतात. असंच एक ठिकाण नेहरू तारांगण बस स्टॉप आता मी बघतीये. मुंबईतल्या नेहरू तारांगण बस स्टॉप वर मी सध्या उभी आहे आणि मुंबईकरांची लाईफलाईन लोकल नंतर लाखो प्रवासी हे बसनेच प्रवास करतात, त्यामुळे हे बस स्टॉप किती छान सुशोभित करण्यात आलंय हे आज आपण बघतोय. या ठिकाणी बघितलं तर हा बस स्टॉप जिथे हे नंबर अगदी व्यवस्थित लिहिलेले आहेत. अनेकदा मुंबईतल्या बस स्टॉपवर नंबर स्पष्ट दिसत नाहीत, त्यासाठी नागरिकांना सोयीचं म्हणून हे नंबर अगदी व्यवस्थित लिहिलेले आहेत. बस स्टॉप नंबर आहे, तसंच तुम्हाला जर आपत्कालीन संपर्क साधायचा असेल तर हे सगळे नंबर दिलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घाईघाईत जर फोन चार्ज करायचा विसरलात तर त्यासाठी तुम्हाला हे चार्जिंग पॉईंट सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून एक असा बस स्टॉप हा तयार करण्यात आलेला आहे जिथे ही सगळी सुविधा आहे. मग अगदी हे CCTV कॅमेरे सुद्धा इथे आहेत, कुठलीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही सुविधा या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. आणि जर हे आसन पाहिलं आपण, आसन व्यवस्था बघितली तर अगदी लांबच्या लांब आहे, मोठा हा बस स्टॉप तयार करण्यात आलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे इथे एक म्युझिक सुद्धा ऐकू येत आहे, म्युझिक आहे, अनाउन्समेंट सुद्धा होतीये, त्यामुळे प्रवाशांचं एक करमणूक सुद्धा या माध्यमातून होताना दिसणार आहे. ही एक अतिशय आकर्षक असं हे बस स्टॉप बनलेलं आहे. आणि यातले खास वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण की इथे एक लायब्ररी, छोटीशी लायब्ररी सुद्धा आहे. अनेक वेळा आपण बसची वाट बघत बसतो मात्र बस येत नाही, अशा वेळेस जर तुमचा वेळ तुम्हाला घालवायचा असेल, मोबाईल पासून दूर राहायचं असेल काही काळ, तर मग ही पुस्तकं तुम्ही वाचू शकता. कित्येक पुस्तकं मराठी, इंग्रजी अशा सगळ्याच विषयातली ही पुस्तकं इथे ठेवलेली आहेत. आणि या पुस्तकांना वाचतच तुम्ही तुमचा प्रवास सुखकर करू शकता. बस आली की तुम्ही बस पकडून पुढे जाऊ शकता. त्यामुळे हे खास वैशिष्ट्य मुंबईत पहिल्यांदाच एखाद्या बस स्टॉपवर दिसतंय. बाकी बस स्टॉपवर तर आपण बघतोच सुशोभीकरण करण्यात येतं. एक छान ही काच लावण्यात आलेली आहे, उन्हापासून संरक्षण यामुळे होणार आहे. जर तुम्ही इथे बसलात, जागा सुद्धा अगदी सुटसुटीत आहे, सगळे बसू शकतील एवढी जागा आहे. आणि दुसरं म्हणजे इथे छान कुंड्या सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत, ज्या आपण अनेक बस स्टॉपवर आतापर्यंत बघितलेल्याच आहेत. सुशोभीकरण, मुंबई सुशोभीकरण प्रकल्प याच्या अंतर्गत हा एक कायापालटच आपण म्हणूया जो मुंबईच्या या बस स्टॉपचा करण्यात आलाय. आणि वरळी हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या ठिकाणी जे नेहरू तारांगण इथे बाजूलाच आहे तो बस स्टॉप अशा प्रकारे सुशोभित करण्यात आलाय. त्यामुळे आपण म्हणतो की परदेशात बरंच काही दिसतं, पण खूप छान वाटतंय. असं वाटतंय की ठिकठिकाणी असेल बस स्टॉप व्हावेत, लोकांना बराच वेळ बस साठी पण थांबावं लागतं, पण खूप छान व्यवस्था आहे, पुस्तकं आहेत आणि मेन म्हणजे म्युझिक पण आहे. छान वाटतंय, म्हणजे स्वच्छ आहे आणि मुळात म्हणजे स्वच्छ आहे, त्यामुळे खूपच छान वाटतंय. असे ठिकठिकाणी झाले पाहिजेत ऍक्च्युली बस स्टॉप, फक्त मुंबईत ठेवून फायदा नाही, बाकी सगळ्या ठिकाणी पण झाले पाहिजेत असं मला तरी एक सामान्य नागरिक म्हणून असं मला वाटतं. पहिल्यांदाच मुंबईत असा बस स्टॉप बघायला मिळतोय जिथे वेळ जायला पुस्तकं आहेत, चार्जिंग स्टेशन आहे. तुम्हाला कसं वाटतंय बघून, असे बस स्टॉप व्हायला पाहिजेत आणखी? हो मॅडम, असायला पाहिजे असे बस स्टॉप, कारण खूपच छान वाटते. इथे सगळी सुविधा आहे, बसायचं म्हणजे मेन तर बसायचं, आम्हाला लेडीजला प्रॉब्लेम होते. आणि म्हणजे खूपच छान असं वाटत नाही की आपलं मुंबईमध्ये असं बस स्टॉप पहिल्यांदा बघितलं, खूपच छान केलेलं आहे. ज्यांनी पण केलं त्यांना खूपच थँक्स. मुंबईत अनेक अशी ठिकाणं आहेत जी आपण व्हिजिट करत असतो आणि ती आपल्याला परदेशाचा फील देतात. असंच एक ठिकाण जे नेहरू तारांगण आपण बघितलं, नेहरू तारांगणचा बस स्टॉप जो अतिशय छान सुशोभित करण्यात आलेला आहे. आता या बस स्टॉपला स्वच्छ ठेवणं ही आपली नागरिकांची जबाबदारी आहे, मुंबईकरांची जबाबदारी आहे. अजूनही असे काही व्हिडिओज बघायचे असतील तर लोकमतला फॉलो करायला विसरू नका.